सरकारी आदेशानंतरही राज्यातल्या बँकांमध्ये अद्यापही शेतकऱ्यांना 10,000 पीक कर्ज मिळण्याचा पत्ता नाहीये. या पार्श्वभूमीवर अकोल्यात जिल्हा बँकेनं आजपासून शेतकऱ्यांना 10,000 अग्रिम पीक कर्ज वाटप करायला सुरुवात केली आहे. अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी अकोला जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत या कर्ज वाटपाचा शुभारंभ केला. यावेळी पाटील यांच्या हस्ते 5 शेतकऱ्यांना 10,000 रोख रक्कम देण्यात आली. शेतकऱ्यांनी यावर समाधान व्यक्त करत कर्जमाफीवर लवकर अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या 13 तालुक्यात आहे. 10,000 अग्रिम पीक कर्जाचा लाभ अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या सुमारे 75,000 शेतकऱ्यांना होणार आहे. हे पैसे मी सर्व जमीन शेतीसाठी लावणार आहोत, कारण पैसे आपल्याकडे नव्हतेच, शेती कमी असल्यामुळे हे टाईमशीर मला पैसा मिळाले. माझ्याकडे 59,000 कर्ज जुनं थकबाकी आहे, त्यामुळे माझा फायदा फार चांगला होईल सध्या टायमावर पैसे मिळाल्यामुळे. अतिशय चांगल्या पद्धतीनं काल बैठक झाली, आज त्याची अंमलबजावणी आज आपण सगळेजण बघतायत आहेत की इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या संबंध 13 तालुक्यामध्ये एकाच वेळेला आम्ही ह्या 10,000 डिस्ट्रीब्युशन सुरू केलेलं आहे. इथे प्रातिनिधिक स्वरूपात आपण 5-6 कास्तकऱ्यांना आता ती मदत दिली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.